आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला ना खरंच अजून पण बिलीव नाही होते माझी एंगेजमेंट ही देवांश जहागीरदार सोबत झालीये. वेट, मॉम अगं लवकरच माझं लग्न होणार आहे आणि लवकरच मी अंजली देवांश जहागीरदार होणार. गॉड 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 थँक्यू सो मच. हळूहळू ना माझे सगळे ड्रीम्स पूर्ण होत आहेत. खरंय ग बाई, विश्वासच बसत नाहीये की सगळं नीट पार पडलंय. त्या देवांच्या आईचं काही नाही ग, ती गाईसारखी मऊ आहे. मला भीती त्या मारक्या म्हशीचीच होती. मारकी म्हैस? कोण ती? गती बॉपकेटवाली देवांच्या आत्या. सतत आपल्याशी शिंग उगारून असते. कधी अशा अंगावर चाल करून येईल असं वाटतं ग. नाकाच्या शेंड्यावर काय एवढा राग आहे कुणास ठाऊक. बरं झालं भीती नाही आली ते. त्यामुळे कसा कार्यक्रम असा छान पार पडला. ती असती ना नक्की काहीतरी खोडा घातला असता तिने. बघतो गोळी मारून टाकतात त्याला. मग आता ना शुगर बॉक्स झालाय. अब मुझे और मेरे देवांश को कोई जुदा नहीं कर सकता. मॉम तुझ्या त्या कॅन्सरच्या न्यूजने कसली जादू केली यार. सगळं किती फास्ट फास्ट झालंय. देवांश कसला हँडसम दिसत होता ना आज. माझं ना मनच नाही भरलं त्याला बघून. हे ना अजून थोड्या वेळ थांबायला हवे होते ना. आता लग्न करून जाणार आहेस ना त्यांच्या घरी, तेव्हा 24 तास त्याच्याकडे बघत बघ. त्यांच्या घरी गेल्यावर कुठे बघू आणि कुठे नको असं होणार आहे मला. आणि कसलं भारी असेल ना त्यांचं घर. घर नाही मॅन्शन असेल. ड्रीम मॅन्शन एकदम महालासारखं. आणि त्या महालात मी क्वीन असणार आहे. मला ना कधी तिकडे जाते असं होतंय. आय एम सो एक्साइटेड मॉम. तू जाशील ग त्या महालातली राणी बनून. आम्ही या खुराड्यातच मरणार बहुते. मरा. जस्ट किडिंग. गरज सरो वैद्य मरो. मॉम मी तिकडे गेल्यावर तुम्हाला इथे राहू देणार आहे का? म्हणजे इथून सुद्धा आकलणार आहे? नाही ग. मी म्हटलं ना तुला, देवांशला मी सांगणार की माझ्या मॉम डॅडला मस्त एक लक्झरी हाऊस घेऊन दे. तुम्ही दोघं तिकडे राहा. नाहीतर आपण एक काम करूया ना, तू आणि पॉप्स माझ्याच घरी शिफ्ट व्हा. आपण मस्त धमाल करूया तिथे. आत्या आणि सईला जाऊ दे इथेच काम करत. घ्या पेढे घ्या, तोंड गोड करा. तुमच्या देवांश दादाचं लग्न ठरलंय. आज साखरपुडा झाला. अभिनंदन सर. थँक्यू. आता लवकरच सुनबाई येईल घरी. म्हणजे घरात नवीन मालकीण येणार. बरं तिला काय हवं नको हे बघायची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची. हा हो, तिला हे घर अगदी आपलंच वाटलं पाहिजे. माझं जसं सगळं ऐकताना तसं तिचं पण ऐकायचं. होत आहे. हे लाख ऐकतील ग. पण तिला ह्यांना काही सांगायला इन्स्ट्रक्शन द्यायला जमणार आहे का? म्हणजे असं का बोलताय ताई? मग काय, तिला मालक आणि नोकर यातला फरक कळतो का? या अशा लोकांमध्येच राहायची सवय असणार आहे ना तिला. अगं भैरवी, तू यायला हवं होतंस. कार्यक्रम एकदम मस्त झाला नाही? हो ना आत्या. अगं बहिणीने ना खूप मस्त जेवण बनवलं होतं. जेवण तिने बनवलं होतं? तिला माहिती आहे ना
ती या घरात कुक म्हणून नाही जागीरदारांची सून म्हणून येणार आहे. I swear. हेच मला ना जास्त इरिटेट करतं. या लोकांना कसं वागायचं कसं बोलायचं हे कळतच नाही. ते त्यांच्या स्टँडर्ड प्रमाणेच वागत बोलत राहतात. शिकेल ती हळूहळू. वहिनी, माझ्या एक्सपिरियन्सनुसार ना या मिडल क्लास फॅमिलीमधल्या मुली असतात ना त्या कधी काहीही शिकत नाही. त्या तेच करतात जे त्या शिकून आल्यात. त्यातच त्यांना आनंद मिळतो. भैरवी, अगं अंजलीचे आई बाबा तुझी सतत आठवण काढत होते. म्हणजे भैरवी ताई असत्या तर आम्हाला खूप बरं वाटलं असतं असं म्हणत होत्या. त्यांना बरं वाटलं असतं पण माझ्या वाटण्याचं काय. आणि मी तिकडे आले असते तर गर्दी अजून वाढली नसती का. या रियाने मला एंगेजमेंटचे फोटो पाठवलेत ना. काय दाटी वाटीमध्ये उभे होता तुम्ही सगळे. केवढी गर्दी होती तिकडे. हालायलाही जागा नव्हती तुम्हाला. काय असे असे उभे होता. हा काय चाललं होतं तुमचं. हो त्यांचं घर जरा लहान आहे पण त्यांच्या परीने जसं जमेल तसं खूप छान केला त्यांनी कार्यक्रम. Whatever. काय तू खुश आहेस ना. सगळं तुझ्या मनासारखं झालंय. गुड. तू खुश असणं ही माझी सगळ्यात मोठी प्रायोरिटी आहे. तुझं लग्न यासाठी करतोय कारण तुझ्या आयुष्यातून येणारं संकट टळावं म्हणून. आणि म्हणूनच मी त्या मुलीला एक्सेप्ट करते. मुलगी जर का माझ्या आवडीची असती आपल्या तोला मुलाची असती तर मला जास्त आवडलं असतं. इट्स ओके. त्या मुलीला लग्नात कळेल ती कोणत्या घराची सून होणार आहे. आणि जर नाहीच कळलं तर आपण आहोत की तिला समजवायला. काय? Is everything is all right?